भगवत गीता नेमकी आहे तरी काय, आजही गीतेमधला उपदेश कसा महत्वाचा आहे, गीता काय शिकवते हे सगळं आपण रोज 10 वाजता जाणून घेतो. आज जाणून घेणार आहोत गीतेच्या 18व्या अध्यायाबद्दल. श्री कृष्ण परमात्मने नमः. अध्याय 18वा, पूर्वार्ध. या शेवटच्या 18व्या अध्यायात अर्जुन भगवंताला त्याग आणि संन्यास याविषयी अधिक ज्ञान देण्यासाठी विनवतोय. त्यावर भगवान म्हणतात, ऐक अर्जुना त्यागाचा रे, सांगतो तुझला मी निर्णय. 3 प्रकारच्या त्यागांचा मी देतो करुणी तुझं परिचय. यज्ञ दान तपकर्मांना टाकणे कधीही योग्य नसे, ज्ञान्यांनाही ही कर्मे नित्य शुद्ध करीत असे. अर्थात गीतेतल्या यज्ञ या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. कुठलीही उदात्त स्वार्थरहित कृती म्हणजे यज्ञ. भगवान पुढे म्हणतात, नियतीने जी दिलीत कर्मे टाकणे ती योग्य नसे, टाकणे ती मोहाने हा तामस त्याग ठरत असे. कष्टवीलते शरीर म्हणून कर्तव्याला टाकतो जो, फळही मिळेना त्यागाचे, राजस त्याग ठरतो तो. प्राप्त असे जे करणे ते टाकुनी आशा फळाची, आसक्तीही त्यजुनी अर्जुना व्याख्या सात्विक त्यागाची. भगवान पुढे कार्यसिद्धीची 5 कारणं सांगतायत. स्थान कर्माचे तसेच करता आणिक साधने, प्रयत्न आणिक पुढचे मग 5वे दैवाचे देणे. पण या 5 कारणांपैकी ज्याला असं वाटतं की करता हेच एकमेव यशाचं कारण आहे, त्याच्याविषयी भगवान म्हणतात, पाहतो तिथे स्वतःला करता म्हणून एकचेतो, नाही दिसत बाकी त्याला मूर्खपणाने बघतो तो. आणि म्हणूनच पुढे ते म्हणतात, मी करता हा भाव न ज्याचा, बुद्धी न ज्याची आसक्त, मारुनी तोही मारक नसतो, नाही बंधनी अडकत. हा श्लोक भगवंतानं यासाठी सांगितला की युद्धाच्या परिणामाचा अर्जुन हा काही एकमेव घटक असणार नाही. पुढे भगवान ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार सांगतायत. भिन्न भिन्न त्या वस्तूंमध्ये आणिक जीवांमध्ये महान, पाहते एकचे तत्व शाश्वत, जाणते तू सात्विक ज्ञान. भिन्न देहात भिन्न तत्वे आहेत वसलेली तिथे, ज्ञानाने ज्या असे पाहिले राजस ज्ञान जाण तिथे. सत्यन जाणे अल्पजेरे, इंद्रिय भोगी गुंतले, सर्वस्व त्यास वाटे ते, तामस ज्ञान ते म्हटले. पुढे कर्माचे 3 प्रकार सांगताना ते म्हणतात, नियतीने जे दिलेले प्रीतिद्वेषाविनाही जे, फलाशेच्या वाचून जे कर्म सात्विक म्हणती ते. फलेच्छेने केलेले अहंकारही पुन्हा त्यात, क्लेशाने ते केले जाते कर्म राजस त्या म्हणतात. परिणाम हानी पीडेचा नाही करता काही विचार, नसे सामर्थ्य सुरु मोहाने, म्हणती तामस कर्म आचार. पुढे आपण भगवंतानं सांगितलेले कर्त्याचे 3 प्रकार ऐकूया. आसक्ती वा गर्वही नाही, धैर्योत्साहा सहितही जो, होणे न होणे समान ज्याला, सात्विक कर्ता म्हणती तो. विषयी आणिक फलाशेने लोभी हिंसक अपवित्र, दुःखानंद मग्न म्हणती करता राजस तो मात्र. अयोग्य अडाणी धूर्त जो, हट्टी कपटी आळशी, दुराचारी खिन्न चेंगट, उद्धट करता तामसी. याच प्रकारे पुढे भगवान बुद्धी आणि धैर्याचेही 3 प्रकार सांगतायत. ते म्हणतात, मांगल्याची ओढ असणारी, अमंगलाची किळस असणारी बुद्धी सात्विक,
धर्म अधर्म यांचा निर्णय करू न शकणारी बुद्धी राजस, तर सर्वत्र उलट बघणारी अधर्मासच धर्म मानणारी बुद्धी तामस समजावी। त्याचप्रमाणे मन प्राण इंद्रियांना धारण करणारे योगाभ्यासाने स्थिर असणारे धैर्य सात्विक, फळाची अपेक्षा धरणारं धैर्य राजस, तर जे धैर्य दुःख शोक भय मोह खिन्नता सोडत नाही ते तामस समजावं असं भगवान उपदेशितात। इथे 18व्या अध्यायाचा पूर्वार्ध मी संपवते आणि उद्या उत्तरार्धावर निरूपण करून या गीता दर्शन यज्ञाची सांगता करते। श्रीकृष्णार्पणमस्तू।